नमस्कार, मी माधुरी कुमकर, आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाडळी 12 ग्रामपंचायतीच्या वतीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांना आत्मसात व्हावे या हेतूने पाडळी 12 ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी सरपंच संतोष भाऊ केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तब्बल 100 शेतकऱ्यांच्या गटाने या अभ्यास वर्गात सहभाग घेतला होता. हा अभ्यास वर्ग पार पाडण्यासाठी माजी सरपंच माऊली दादा कबाडी, विद्यमान सदस्य अरुण पापडे, राजेश करभाळ, अक्षय आल्हाट आदींनी परिश्रम घेतले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी अरुण मोरे यांनी. नमस्कार, मी संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार कृषी विज्ञान केंद्र बारामती. या ठिकाणी आज नारायणगावहून जुन्नरहून 90 शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कृषी विज्ञान केंद्राचा हा 110 एकरचा फार्म आहे. ICAR याच्या अंतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र, NGOकडे असलेलं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र हे आहे. या ठिकाणी 110 एकरमध्ये वेगवेगळ्या फळबागा आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या आमच्याकडं लॅब्स आहेत, त्याच्यामध्ये सॉईल लॅब आहे, त्याचबरोबर आमच्याकडं बायोकंट्रोल लॅबोरेटरी आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या युनिट्समध्ये आमच्याकडं दुग्ध व्यवसाय आहे, त्याचबरोबर शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे. याच्यासारखे लघुउद्योग करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही त्याचं मार्गदर्शन देत असतो. त्याचबरोबर इतर पिकांमध्ये आमच्याकडं फळबागा आहेत, त्याच्यामध्ये पेरू आहे, सीताफळ आहे, अंजीर आहे, डाळिंब आहे, त्याचबरोबर काही रब्बी पिकं आता सध्या निघत आहेत, त्याच्यामध्ये ज्वारी आहे किंवा इतर कडधान्य यांची पिकं या ठिकाणी आहे. तर हा क्षेत्र हे शेतकऱ्यांसाठी लाईव्ह डेमो असा आहे की शेतकरी प्रत्यक्ष पाहतात व त्यानुसार त्यांच्या शेतामध्ये ते नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात. असे दरवर्षी या केंद्रामध्ये जवळपास 7 लाखापेक्षा जास्त शेतकरी भेट देत असतात. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं. 3 दिवसापासून ते 2 महिन्यापासून पर्यंत असे वेगवेगळे प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये मग दुग्ध व्यवसायाचं आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, याच्यासारखे आहे. त्याचबरोबर हायटेक फार्मिंग सध्याचा शेतकऱ्यामध्ये जिव्हाळ्याचा विषय होत चाललेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण इस्रायल त्याचबरोबर नेदरलँड याच्या धर्तीवरती भाजीपाला उत्पादन कसं घ्यावं या संदर्भातले आपण प्रशिक्षण या ठिकाणी देत असतो. याशिवाय आणखीन काही शेतकऱ्यांच्या विषयानुसार किंवा त्यांच्या मागणीनुसार आपण प्रशिक्षणाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण दरवर्षी जवळपास 100 शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण काही प्रात्यक्षिकं घेत असतो. त्याच्यामध्ये मग सीझन वाईज खरीप, रब्बी, त्याचबरोबर उन्हाळी पिकासंदर्भातले ही प्रात्यक्षिकं घेतली जातात आणि त्यामध्ये काही नाविन्य असेल किंवा विद्यापीठाचं संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं या फार्मवरती मधुमक्षिकापालनचंही प्रशिक्षण आपल्याकडं आहे. आपल्याकडं फार्मवरती सध्या 200 पेट्या मधुमक्षिकापालनसाठी ज्या आहेत त्या आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे उत्पादन वाढावं, त्याचे पॉलिनेशन व्हावं, त्यांच्या पिकाचं उत्पादन वाढावं या उद्देशाने आपण शेतकऱ्यांकडं त्या बाढोत्तरी तत्वावरती देत असतो. शेतकरी अभ्यास दौरा दिनांक 27 फेब्रुवारीला आयोजित केला होता. आम्ही साधारणतः 12 दरम्यान इथं बारामती माळेगाव या ठिकाणी KVKला भेट देण्यात आलो असता. सदर आम्ही भेट दिली असता इथं असणारे गोडसे सर व आमचे पाहुणे नवले साहेब, माळेगाव सहकारी साहेब कारखान्याचे संचालक, इथं आले व आम्हाला सर्व शेतकऱ्यांना गोडसे सरांनी व त्यांच्या टीमनी संपूर्ण दुग्ध व्यवसाय असन, कुक्कुटपालन असन, अन्य भाजीपाला रोपं कलम कशी करायची या संदर्भात, नवीन नवीन तंत्रज्ञात काय यायची ती संदर्भात हे सर्व आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, तसेच त्याचे डेमो दाखवले, प्रात्यक्षिक दाखवली. त्याबद्दल मी गोडसे सर व सर्व त्यांची टीमचे आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो की आम्हाला आपण जे मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला आम्ही धन्यवाद देतो.